मनीषा स्टेस्टीफूड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवूया उपवासाची भजी। उपवास असला की काय खायचं आणि काय नाही हा प्रश्न पडतो, त्याच्यामुळे त्यासाठी एक नवीन पर्याय म्हणून आज आपण उपवासाची भजी बनवूया। त्यासाठी इथे लागणार आहे 3 मी बॉईल करून बटाटा घेतलेला आहे, थोडी मिरची हिरवी बारीक कट करून घेतली, मीठ जिरं लाल तिखट थोडा ओवा। तुम्ही जर उपवासाला ओवा सोप खात असाल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल। भगर थोडी आणि थोडं ओलं खोबरं आहे हे थोडं कट करून घेतलंय, ते आपल्याला नंतर मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचंय। सर्वप्रथम आपल्याला हे बटाटे व्यवस्थित हाताने कुस करून बारीक करून घ्यायचे। तुम्ही स्मॅशरने पण करू शकता किंवा किसून घेतले तरी चालेल। मी त्या हाताने बारीक करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपल्याला जी भगर घेतली होती ती मी मिक्सर मधून बारीक करून घेतली आहे, त्याचे पावडर करून घेतलंय ते घ्यायची आहे। ओलं खोबरं त्याला पण मिक्सर मधून बारीक करून घेतलंय। थोडं जिरं ऍड करायचं, मीठ चवीनुसार, थोडं लाल तिखट घेतलंय, आता इथे मी ओवा घेतलाय, तुम्ही खात असाल तर घ्या, नाही घेतला तर काही हरकत नाही। आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाहीये। अशा प्रकारे सगळं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचंय, याचा असा गोळा बनायला हवा। अशा प्रकारे आपला आता गोळा बनवून तयार आहे। आता आपल्याला याची भजी बनवायची आहे। इथे गॅसवर मी तेल घातलंय कढईमध्ये, तेल आपलं व्यवस्थित गरम झाले। आता आपण भजी तळून घ्यायची आहे। अशी एक एक भजी आपल्याला तेलात सोडायची आहे। तुम्ही छोट्या मोठ्या आकाराची आवडत असेल त्या आकाराची करू शकता आणि अगदी मंद आचेवर तळून घ्यायची, म्हणजे छान कुरकुरीत होऊन जातात। त्याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय। तेलात मावेत तेवढी भजी सोडायची। भजी व्यवस्थित तळून झाली, छान गोल्डन रंग आलाय। आता आपण काढून घेऊया हे उरलेली भजी पण मी आता तळून घेते। खायला खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून बघा। अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। अशा प्रकारे आपल्याला भजीची तळून घ्यायची आहे। उपवासासाठी एक वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही नक्की करू शकता। मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायची आहे। ही भजी सुद्धा आपली व्यवस्थित तळून झालेली आहे, खूप सुंदर रंग आलाय। आता आपण काढून घेऊया। आपली सगळी भजी बनून तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग आला आहे आणि खायला पण खूप क्रिस्पी झाली आहे। तुम्ही नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।